सोहळा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. महाराष्ट्रातला आजचा शेवटचा टप्पा आहे. भिवंडी नाशिक मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. भिवंडीत सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे, तर भाजपने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना संधी दिली आहे. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे. भाजपाने 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता मोदींनी 400 पारचा नारा दिल्यानंतर त्यांच्याकडे तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे. असं झालं तर कपिल पाटील विजयाची हॅट्रिक साधू शकतात. भिवंडीकर आज कुणाला कॉल देणार ते तर पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनेही तुल्यबळ मतदार दिला आहे. भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे, मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्या मामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे. त्यामुळे सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात.